आपण दोन्ही नावं वापरू शकतो. त्यामुळे भारत हे नाव कोणाला वापरायचं असेल ते वापरण्याची मुभा आहे. कोणाला जर या देशाला इंडिया म्हणून संबोधायचं असेल तर आपण इंडियासुद्धा म्हणू शकतो. ऑथेंटिकेट उच्चार किंवा उल्लेख करायचा असेल तेव्हा इंडिया किंवा भारत हे दोनच नावं आहे जे भारतीय संविधानाने स्वीकारलेले आहे. त्या पार्श्वभूमीवर इंडिया हे नाव बदलता येऊ शकते आणि इंडिया न वापरता केवळ भारतच नाव याच्यानंतर वापरायचं असं सुद्धा होऊ शकते. जरी नरेंद्र मोदींना वाटत असेल की आपण हे नाव बदलायचं, तरी भावनिक मुद्दा म्हणून हा केवळ बघता येणार नाही. देशाचं नाव बदलत असताना एवढ्या मोठ्या देशामध्ये जी यंत्रणा सगळी उभी आहे आणि जिथे इंडिया हे नाव आहे ते बदलणं हा खूप खर्चिक भाग आहे. काय सांगणार, इंडिया आणि भारत या शब्दाचं इंडियावरून भारत हे नाव ठेवण्यात येणार आहे. इंडिया दॅट इज भारत अशा स्वरूपात आर्टिकल 1 भारतीय संविधानातल्यामध्ये तरतूद आहे की आपण दोन्ही नावं वापरू शकतो. त्यामुळे भारत हे नाव कोणाला वापरायचं असेल ते वापरण्याची मुभा आहे. कोणाला जर या देशाला इंडिया म्हणून संबोधायचं असेल तर आपण इंडियासुद्धा म्हणू शकतो. आता हिंदुस्थान म्हणण्याची काही पद्धत नाही, तरी अनेक जण हिंदुस्थान म्हणतात हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. पण जेव्हा सरकारी यंत्रणेमध्ये किंवा देशाचा आपल्याला एक ऑथेंटिकेट उच्चार किंवा उल्लेख करायचा असेल तेव्हा इंडिया किंवा भारत हे दोनच नावं आहे जे भारतीय संविधानाने स्वीकारलेले आहे. त्यामुळे इंडिया हा शब्द जर आता बदलूनच टाकायचा असेल, काढून टाकायचा असेल, तर घटनेतील 368 नुसार सुधारणा करावं लागेल. कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी, संविधानिक सुधारणा करण्यासाठी संसदेचं अधिवेशन बोलवण्यात येऊ शकते. संसदेच्या दोन्ही सभागृहामध्ये बहुमताने ठराव पारित झाला, राष्ट्रपतींनी त्याला संमती दिली, तर संविधानिक सुधारणा किंवा संविधानामधला बदल करणारी सुधारणा ही स्वीकारण्यात येऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर इंडिया हे नाव बदलता येऊ शकते आणि इंडिया न वापरता केवळ भारतच नाव याच्यानंतर वापरायचं असं सुद्धा होऊ शकते. राष्ट्रपतींनी त्यांच्या निमंत्रण पत्रिकेवर प्रेसिडेंट ऑफ भारत असं जे लिहिलेलं आहे ते लिहिणं बेकायदेशीर नाही, चुकीचं नाही किंवा असंवैधानिकसुद्धा नाही, कारण की भारत आणि इंडिया हे एकच देशाचे दोन नावं आहेत. त्याचप्रमाणे आपण हे समजून घेतलं पाहिजे की हे नाव बदलण्याची जी प्रक्रिया आहे ती खरंच उपयोगाची आहे का. म्हणजे भारतीय नागरिकांची ओळख भारत आणि इंडिया अशी असेल तर केवळ इंडिया हे नाव काढून टाकून भारत हीच ओळख ठेवणं हे तेवढंच आहे का की नाव बदललेलं आहे आता आजपासून असं म्हणून जाहीर करून चालणार नाही. तर सगळ्या रेकॉर्डवरून ते नाव बदलावं लागतील, सगळ्या कॉम्प्युटर प्रोग्राममधून ते नाव काढावं लागेल, डॉक्युमेंट्स बदलावं लागतील, शिक्के बदलावं लागतील आणि सगळे बदल करण्यासाठी प्रचंड मोठा आर्थिक बोजा हा लोकनिधीवर म्हणजे पब्लिक फंडवर येईल. कारण की जरी नरेंद्र मोदींना वाटत असेल की आपण हे नाव बदलायचं, तरी भावनिक मुद्दा म्हणून हा केवळ बघता येणार नाही. देशाचं नाव बदलत असताना एवढ्या मोठ्या देशामध्ये जी यंत्रणा सगळी उभी आहे आणि जिथे इंडिया हे नाव आहे ते बदलणं हा खूप खर्चिक भाग आहे. आणि म्हणूनच आपण हे बघितलं पाहिजे की असं केल्याने नाव बदलणं हा प्राधान्यक्रमाचा विषय आहे का, हाच प्रायोरिटीचा विषय आहे का, तर तो मुळीच नसला पाहिजे. कारण की या देशामध्ये अनेक मुद्दे आहेत ज्याच्यावर काम करण्याची गरज आहे. आत्तापर्यंत आपण गावांचे नाव बदलताना पाहिले, शहरांचे बदलले, रस्त्यांचे बदलले. आता थेट देशाचं नाव बदललं जाण्याची जी प्रक्रिया आहे ती केवळ राजकीय आकसबुद्धीने होत असेल. कोणीतरी इंडिया नावाचा एक गट स्थापन केलेला आहे आणि म्हणून त्याला शह देण्यासाठी म्हणून इंडिया हे नावच काढून टाकायचं संविधानातून ही प्रक्रिया अशी रागाच्या भरात करून चालणार नाही. तर त्याचा खरंच उपयोग आहे का आणि त्याची आवश्यकता आहे का या गोष्टींचा विचार नक्कीच केला पाहिजे. मला असं वाटते की देशातले लोक महत्त्वाचे आहे. प्रत्येक देशातल्या माणसाला विकास करण्याची संधी प्राप्त करून देणं, बेरोजगारी दूर करणं हे महत्त्वाचे प्राधान्याचे मुद्दे असले पाहिजे. नाव बदलणं हा अत्यंत भावनिक मुद्दा आहे. इथून माझं अनेक वेळा शहर, तुम्ही म्हटलं तसे शहर, गाव, इव्हन म्हणजे आपण काही शहरातल्या रेल्वे स्टेशनची देखील नावं बदलली. उदाहरणार्थ म्हणजे व्हिक्टोरिया स्टेशन किंवा विमानतळांची नावं झाले. ही नावं बदलण्याच्या नंतर कितपत फरक पडला त्याच्यामध्ये, काय असं काय वाटतं? आतापर्यंत ज्या रेल्वे स्टेशनचे नावं बदलले, विमानतळांचे नावं बदलले, गावांचे बदलले, रस्त्यांचे बदलले, याचा अर्थ तिथे इन्फ्रास्ट्रक्चर बदललेलं नाही, तिथे खूप मोठ्या सोयीसुविधा बदलल्या आणि खूपच लोकांचं जीवन संपन्न झालं असं काही आपल्याला दिसलेलं नाही. त्यामुळे नाव बदलण्यातून असे कोणतेही उपयोग किंवा फायदे होताना दिसलेले नाहीत हे सिद्ध झालेलं आहे. आणि म्हणून देशाचं नाव बदलत असताना जर खूप मोठा खर्च होणार असेल तर तशा पद्धतीने देशाचं नाव बदलू नये असं माझं मत आहे. ज्यांना भारत हे देशाचं नाव वापरायचं त्यांनी भारत वापरावं, ज्यांनी इंडिया वापरायचं आहे त्यांनी इंडिया वापरावं,
आणि तशी मुभा भारतीय संविधानाने आपल्याला दिलेली आहे, तर ही सगळी सर्कस करण्याचं कारण काय? आणि म्हणून मी मगाशी म्हणालो की राजकीय केवळ उद्देश असेल, भावनांचा प्रकोप करण्याचा उद्देश असेल आणि भावनिक राजकारणच केवळ करायचं असेल तर मग हा मुद्दा ते कसंही आणू शकतात. पण अशा पद्धतीने नाव बदलण्याची मोहीम सुरू करणं, हा सत्तेमध्ये बहुसंख्य आपण आहोत, सत्तेमध्ये आपला अधिकार मोठा आहे आणि आपली ताकद मोठी आहे, तर त्यात शक्तीचा, राजकीय शक्तीचा गैरवापर करण्याचा हा प्रकार आहे, असं माझं स्पष्ट मत आहे.